सेवादल यंग ब्रिगेडच्या अध्यक्षपदी विवेक खन्ना यांची निवड करण्यात आली असून या निवडीचं पत्र माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या शुभहस्ते देण्यात आले. या प्रसंगी आमदार प्रीतिताई शिंदे यांची सुद्धा प्रमुख उपस्थिती होती. सोलापूर शहर सेवादल यंग ब्रिगेड अध्यक्षपदी विवेक खन्ना यांची निवड करण्यात आली असून या निवडीचे पत्र माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या हस्ते आमदार प्रणिती शिंदे, शहराध्यक्ष चेतन नरोटे, सेवादल यंग ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष सुदीप चाकोते, जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे, तिरुपती परकीमंडला, सुशील बनपट्टे, अशोक कलशेट्टी, चक्रपाणी गज्जम, राजेंद्र शिरकुल, सुभाष वाघमारे, श्रीकांत दासी, राजाभाऊ महाडिक, हनुमंत रुपनर यांच्या उपस्थितीत देण्यात आले. यावेळी सर्वांनी त्यांचं अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रतिक्रिया व्यक्त करताना नूतन अध्यक्ष विवेक खन्ना म्हणाले, सेवादल या संघटनेमध्ये शिस्त आणि सेवा करणारी संघटना असून आधी मे तुफान सेवादल मैदान मे असं म्हणतात. सेवादल यंग ब्रिगेडच्या माध्यमातून सेवा कार्य करून तळागाळात जाऊन जास्तीत जास्त युवकांना जोडण्याचं काम करून काँग्रेसची विचारधारा आणि काँग्रेसनं केलेलं कार्य जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी काम करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.